यानंतरची बातमी सलमान खानच्या संदर्भातली आहे. सलमान खानला लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं तर त्याचे जीवे मारण्याची त्याची हत्या करण्याची षडयंत्र रचण्यात आलेलं होतं, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे षडयंत्र उधळून लावलेलं आहे. लॉरेन्स बिश्नोई या गँगनं सलमान खानच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फरीदाबाद पोलिसांनी लॉरेन्स गँगच्या एका गुंडाला अटक केली. राहुल उर्फ संगा असं या गुंडाचं नाव आहे. जानेवारी महिन्यात लॉरेन्सनं मला मुंबईतील सलमानच्या घराची रेखी करायला सांगितलं होतं आणि त्याच्या सांगण्यावरून आपण घराची आणि सलमानच्या हालचालींची रेखी केली असा दावा राहुलनं केला. काळवीट प्रकरणी सलमान खान सुटला आणि त्याचा राग लॉरेन्सच्या मनात होता असं सुद्धा तपासातून समोर येत आहे. त्यामुळे सलमानच्या हत्येचा मोठा कट जो आहे तो उधळण्यात आला. तो इसमें जो इसका खुलासा हुआ, इसने बताया कि लॉरेंस बिश्नोई ने इसको सलमान खान जो ये हमारे फिल्म इंडस्ट्रीज में जो एक्टर हैं उनकी रेकी के लिए इसको भेजा था. उसकी वजह रंजिश वो इसमें यही बता रहा है कि भाई इसमें जो इसने जो इनका जो प्रीवियस जो वो हिरण कांड था जो सभी को पता है आपको उनका एक केस था, उसमें उनके बरी होने पर उसको वजह रंजिश यही थी कि भाई इसको हम अपने सिरे से कुछ ना कुछ इसको वारदात करें. ये जनवरी के फर्स्ट वीक में इसने बताया है मुंबई इसने रेकी की थी और ये खुद गया था और उसने उसको इन्फॉर्मेशन वापस आगे दे दी थी. वहाँ से क्या क्या जानकारियाँ कलेक्ट किया था? अभी ये जनरल उसकी रेकी करके आया था अपार्टमेंट की जहाँ वो रहते हैं बांद्रा में और वहाँ से पूरा देख के इसने उसको आके इन्फॉर्मेशन दी. दरम्यान काळवीट शिकार प्रकरणावरून मोठा वाद उद्भवलेला होता. हा वाद नेमका काय आहे ज्याच्यावरून हे सगळं पुढे घडत चाललेलं आहे एक नजर टाकूयात. चिंकारा प्रकरण काय तर जोधपूर जवळच्या गावात 26 आणि 27 सप्टेंबर 1998 ला काळवीटाची शिकार झालेली होती. हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ही काळवीटाची शिकार झाली होती. काळवीट शिकार प्रकरणी सलमानवर 4 गुन्हे दाखल करण्यात आले. कांकणीमध्ये शिकार प्रकरण आणि आर्म्स ॲक्टनुसार सलमानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जोधपूर कोर्टाकडून सलमानला 5 वर्षांची शिक्षासुद्धा सुनावली गेली होती, पण पुढे 2006 पासून 2018 पर्यंत सुनावणी सुरूच राहिली. तारीख पे तारीख सुरू होतं आणि अखेर काळवीट शिकार प्रकरणात सलमानला दिलासा मिळाला. आणि यानंतरची बातमी राज्यातल्या ऊस उत्पादकांसाठी आणि त्याचबरोबर तरुणांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि वीज मंडळासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. 3 महत्त्वाचे मोठे निर्णय आज केंद्र सरकारनं घेतले. 1 शेतकऱ्यांसाठी ज्याच्यात FRP वाढवण्यात आलेली आहे. ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिलेला आहे. 100 रुपयांची वाढ FRP मध्ये करण्यात आली आहे. आता ऊसाला प्रतिटन 2850 रुपये इतका भाव मिळेल, त्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय तरुणांसाठीचा आहे. सरकारी नोकरीमध्ये परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे सरकारी नोकरीच्या भरतीसाठी आता एकच CET परीक्षा घेण्याची गरज असेल. तर तिसरा महत्त्वाचा निर्णय, केंद्रानं वीज मंडळांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना संकट काळात ऊर्जा क्षेत्राला खरं तर आपल्याला माहिती आहे मोठा फटका बसला, त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा त्याच्या खिशाला कात्री लागली, पण आता केंद्राकडून राज्यातील वीज मंडळांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 करोड़ गन्ना किसानों के लिए इस साल भी परंपरा के अनुसार जो फेयर एंड रेम्यूनरेटिव प्राइसेस है लाभकारी मूल्य बढ़ाकर दिया है. अब 285 रुपये पर क्विंटल यानी 2850 रुपये एक टन का दाम निश्चित हुआ है और 1% अगर रिकवरी बढ़ेगी, 10% रिकवरी के आधार पर यह है, लेकिन अगर 11% रिकवरी होती है तो 28 रुपये 50 पैसे ज्यादा मिलेंगे पर क्विंटल. या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.